नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबवरील बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपलं स्वागत. सत्यनारायणच्या पूजेसाठी ज्या पद्धतीने प्रसाद तयार केला जातो त्यासाठी आणखीन एक याच्यासाठी पदार्थ आहे, तो पंचामृताचा. तर पंचामृत कसं तयार करायचं आणि त्यासाठी काय साहित्य लागतं हे आता आपण बघणार आहोत. पंचामृत तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे दही, दूध, साखर, मध, तूप, केळी आणि त्यामध्ये तुळशीपत्र टाकण्यासाठी तुळशीपत्र. पण जे दही आहे, दह्यामध्ये थोडीशी साखर टाक दूध टाकून घेतलेलं आहे, त्या पद्धतीने आता याच्यामध्ये तूप आपण मिक्स करणार आहोत. त्याचबरोबर साखर हा मध टाकणार आहोत आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. या पंचामृतामध्ये तुळशीपत्र आपल्याला टाकायचे आहे. अशा प्रकारे हे सत्यनारायणच्या पूजेसाठी लागणारा जो तीर्थ आहे, हे तीर्थ आपलं तयार झालेलं आहे.